नमस्कार मी योगेश कुमार गरुडे आणि आपण बघत आहात इलेक्ट्रिकल ज्ञान आजचा जो विषय आहे की जनरेटर कार्य कसं करतो थोडक्यात म्हणजे जनरेटरमध्ये ई एम एफ कसं तयार होतं किंवा व्होल्टेज कसं तयार होतं याचा आजचा जो ॲनिमेशनचा व्हिडिओ आहे तर तो, तो दाखवण्याचा प्रयत्न आहे आज तर आपण आता व्हिडिओ सुरू करूया त्याच्यामध्ये पुढे एक ॲनिमेशनचा व्हिडिओ होईल तर त्याच्यामध्ये ई एम एफ कसं तयार होतं त्याचा एक व्हिडिओ आहे आता हा एक आ, एन पोल आणि एस पोल आहे हा जनरेटरच्या आतमधला भाग आहे आणि त्याच्यामध्ये हा आर्मेचर बसवला आहे त्या आर्मेचरमध्ये वाइंडिंग दाखवलेली आहे पुढे हा कॉम्प्युटेटर लावलेला आहे त्याच्यानंतर असे गृहित की कार्बन ब्रश आहे त्याच्यानंतर याला एक सपोर्ट कॉम्ब्युटेटरला सपोर्ट मिळावा म्हणून एक सपोर्टिंग लावलेलं आहे त्याच्यानंतर पुढे बेरिंग आहे त्याच्यानंतर हा एक शाफ्ट आहे आता याच्यामध्ये एम कसं तयार किंवा कसं उत्पन्न होतं ते आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया की नेमकी जनरेटर कार्य कसं करतो जनरेटरमध्ये जेव्हा ईएमएफ तयार होतो तेव्हा ते, ते नेमकी काय होतं की नॉर्थ पोलकडून साऊथ पोल कडे चुंबकीय क्षेत्र वाहत असतं आता इथं एक हँडल लावलेलं आहे आणि त्या हँडल म्हणजे काय करतोय की प्राईम मोडचं काम करतोय प्राईम म्हणजे आपण जेव्हा हाताने हँडल है फिरवणार तेव्हा काय होणार हा आर्मेचर फिरणार आता आर्मेचर इथं फिरलेला आहे आता जसं जसं आर्मेचर फिरणार तसं तसं याच्यामध्ये एम एफ तयार होणार आता पुढे हे रेड कलरचं आणि निळ्या ने कलरचं जे आहे ते कनेक्टिंग केबल्स आहेत आणि हे लोडला कनेक्ट केलेलं आहे जसं आपण हँडल फिरवणार हो तसं याच्यामध्ये एन एफ उत्पन्न होईल आणि याच्यामध्ये काय हा लोडमध्ये लॅम्प दाखवला येलो कलरचा आणि तो लॅम्प चालू होईल आता इथे काय झालं ही कॉईन निघून गेली आहे आणि तिथे आर्मेचर कंडक्टर दाखवला आहे म्हणजे थोडक्यात काय म्हणतील आपलं की हा आर्मेचर गोल फिरतोय कशा सहाय्याने आपण जेव्हा हँडल हाताने फिरवतो तेव्हा हे आर्मेचर फिरला जातोय हँडलचं काम काय प्राईम मोडचं काम करतो हँडल है आता याच्यामध्ये काय होणार आहे जेव्हा ई एम एफ उत्पन्न होईल तेव्हा नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे हे चुंबकीय क्षेत्र वाहिलं जाईल आता हे निळ्या कलरचं हे चुंबकीय क्षेत्र आहे आता इथे अजून ॲरो येईल ते नॉर्थ पोलकडून साऊथ पोल जातील आणि साऊथ पोलकडून परत ते नॉर्थ पोलकडे येतील आणि जेव्हा हे सर्किट पूर्ण होतं तेव्हा काय होतं याच्यामध्ये ई एम एफ निर्माण होतं आणि आउटपुटला ते व्होल्टेज आउट येतं आणि आता इथं लॅम्प पण लागेल आता हा एक अॅरो आर, अप ॲरो दाखवला आणि डाऊन ॲरो दाखवला आहे म्हणजे अप ॲरो म्हणजे तो नॉर्थकडून साऊथकडे जातो आहे आणि डाऊन ॲरो म्हणजे साऊथकडून तो परत नॉर्थकडे येतो म्हणजे सायकल पूर्ण, हो पूर्ण होते आणि सायकल पूर्ण आल्यानंतर काही इथं जेव्हा पीक होतं आहे तेव्हा तो आउटपुट लोडला येतो आहे आणि याच्यामध्ये लॅम्प पेटलेला दिसतोय आपल्याला आता अजून एकदा हँडल फिरवूया आणि अशा प्रकारे याच्यामध्ये जनरेटरमध्ये काय होते एम एफ तयार होते म्हणजे जनरेटर कार्य कसं करतो हा थोडक्यात ॲनिमेशनचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद